सध्या कोरोनामुळे सरकारी हॉस्पिटल सोडले तर इतर सर्व हॉस्पिटल बंद आहेत. खासगी हॉस्पिटल मध्ये नेहमी दिसणाऱ्या पेशंटच्या झुंडी, ओसंडून वाहणारे वार्ड, ओपीडीच्या रांगा, मेडिकल दुकानामधील गर्दी, सारे काही थांबले आहे. दवाखाने किंवा पेशंट कुठे गायब झाले? गायब वगैरे काही झाले नाहीत, कुणी पेशंटच नाही सध्या. त्याची कारण आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. हो, हे अगदी खरं आहे, सध्या कुणी पेशंटच नाही. त्याची कारण आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. त्याचं पहिलं कारण आहे स्वच्छता. आपण हात वारंवार धुवू लागलो आहोत, सॅनिटायझर वापरायला सुरुवात केली आहे, मास्क वापरत आहोत आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन सुद्धा करत आहोत. अजून एक दुसरं कारण आहे विश्रांती. लॉकडाऊन सध्या असल्या कारणानं आपण आपल्या घरीच आहोत आणि यामुळं आपण पुरेशी विश्रांती घेत आहोत, पुरेशी झोप घेत आहोत. प्रत्येकाने किमान 7 तास झोप घेणं आवश्यक असतं, परंतु नेहमीच्या काळामध्ये आपल्याला ते शक्य नव्हतं. परंतु आता लॉकडाऊनमुळे ही विश्रांतीची, झोपेची गरज आता पूर्ण होत आहे. तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे तणाव. हे एकमेव असं आजाराला महत्वाचं कारण मानलं जातं, परंतु सध्या कमी झालेली स्ट्रेस लेवल, बहुतेक आजार हे मानसिक ताणाशी संबंधित असतात. लॉकडाऊनच्या काळात आपल्याला कुटुंबाला वेळ देता येत आहे, मित्र नातेवाईकाशी आपण फोनवर सध्या संपर्क साधत आहोत. या संवादामुळे तणावाची पातळी आपोआप कमी झाली आहे, यामुळे आरोग्याचा दर्जा सुधारत आहे. आजारी न पडण्याचं अजून एक महत्वाचं कारण आहे, तो म्हणजे योग्य आहार. लॉकडाऊन मुळे हॉटेल बंद असल्याने आपोआप हॉटेलिंग पूर्णतः बंद झाला आहे. त्यामुळे फास्ट फूड, चमचमीत मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ, रस्त्यावरील खाणे यापासून आपली सुटका झाली आहे. घरचे आरोग्यदायी खाणे आपल्याला आजारापासून दूर ठेवित आहे. पाचवं कारण आहे प्रदूषण. लॉकडाऊन मुळे कार्यालय बंद आहेत, त्यामुळे रस्त्यावर वाहने नाहीत, कारखाने बंद आहेत, त्यामुळे हवेचे, पाण्याचे आणि आवाजाचे प्रदूषण नाही, त्यामुळे प्रदूषणापासून होणारे आजार थांबले आहेत. आणि सहावं, कोरोनामुळे सर्व प्रकारच्या व्यसनावर मर्यादा आली आहे, त्यातून उद्भवणारे आजार, पेशंट यामुळे सुद्धा कमी झाले आहेत. कोरोनाचा धोका कमी झाल्यावरही आपण ह्या सर्व गोष्टी सातत्यानं पाळल्या तर आपण नक्कीच आरोग्यदायी जीवन जगू शकतो.